14/6/2017 रोजी महारेरा अथॉरिटीनी सर्क्युलर नंबर 4/2017 कार्पेट एरिया कसे मोजावेत याबद्दल क्लॅरिफिकेशन दिले. सर्व रिअल इस्टेट प्रोजेक्टच्या स्टॉकमध्ये एकसूत्रता आणण्यासाठी रेरा ॲक्ट, रिअल इस्टेट डेव्हलपमेंट अँड रेग्युलेशन ॲक्ट 2016 सेक्शन 2K प्रमाणे सर्व स्टॉक किंवा सर्व अपार्टमेंट्सचा कार्पेट एरिया मोजण्यासाठी रेरानी हा क्रायटेरिया दिला. या कार्पेट एरिया डेफिनेशनप्रमाणे कार्पेट एरियामध्ये कुठल्या गोष्टी इन्क्ल्यूड करायच्या त्याबद्दल रेरानी सांगितले. प्रत्येक युनिटचा कार्पेट एरिया मोजताना या युनिटमधल्या इंटरनल वॉल्सचा थिकनेस म्हणजेच अपार्टमेंटमध्ये चारही बाजूच्या भिंती सोडल्यानंतर आतल्या भिंतींमुळे जिथे रूम्स तयार होतात अशा भिंती फक्त इन्क्ल्यूड करायच्या. इंटरनल वॉलचा थिकनेस फक्त या कार्पेट एरियामध्ये इन्क्ल्यूड करायचा. मग एक्सक्ल्यूड काय करायचं, तर प्रत्येक अपार्टमेंटमधल्या एक्सटर्नल वॉल्स म्हणजेच बाजूच्या चार भिंती त्याबरोबर एक्सक्लुझिव्ह टेरेस, एक्सक्लुझिव्ह बाल्कनी किंवा शाफ्ट्स असा कुठल्याही प्रकारचा एरिया हा एक्सक्ल्यूड करायचा आहे. 1 मे 2017 या प्रकारे कार्पेट एरिया कॅल्क्युलेशन कंपल्सरी आहे. आता हे कॅल्क्युलेशन एक्झॅक्टली कसं करायचं याबद्दल याच सर्क्युलरमध्ये महारेरा अथॉरिटीने एक्झाम्पल दिले आहे. ते पुढील प्रमाणे,